राहील. थँक यू सो मच. एक असा माणूस जो नेटनी जोडतो मात्र आज प्रेमाने जोडला जाईल आमच्या या समूहामध्ये. हॅलो चेक. हॅलो चेक. संतोष दादा चोरगे कुठे असाल तुम्हाला विनंती की आपण इथे लगेच यायचे. अजित तुकाराम वाडकर यांना विनंती की आपण इथे यायचे. अप्रतिम गोलंदाजी, चांगली गोलंदाजी करतोय. या स्पर्धेतील सगळ्यात चांगल्या गोलंदाजांपैकी एक तुमच्या समोर तुमच्या स्क्रीनवर सातत्याने ज्याने चांगली गोलंदाजी केली आहे. शांत स्वभावाचा मात्र क्रिकेटच्या प्रत्येक बिंदूवर प्रत्येक पॉईंटवर तटस्थ उभा राहणारा, जोपर्यंत आपली गोष्ट होत नाही तोपर्यंत ठामपणे उभा राहणारा शरद आम्हाला दिसलाच. जोपर्यंत आपल्या मनासारख्या होत नाही तोपर्यंत ठामपणे उभा राहतो तिकडे. एक अतिशय जबरदस्त गोलंदाज फलंदाज आणि तितकाच चांगला वकील देखील होऊ शकतो. सुरेख 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 अप्रतिम गोलंदाजी, अंडरएज आणि त्रिफळाचित. मोहम्मद सिराज सारखी त्याची गोलंदाजी शैली आहे. डाव्या बाजूचा खांदा अगदी वाकतो आणि समोरच्या फलंदाजाला देखील वाकवतो. सुनील जी वाडकर, मीना स्पोर्ट्स व सरकार इलेव्हन दोन्ही संघांना विनंती आहे की तिसरे षटक संपल्यानंतर आपल्या दोघांच्या कर्णधाराला इथे त्वरित पाठवायचं आहे. आपले मॅच साठी पण आपण तयार राहायचंय. सुधीरच्या प्रत्येक षटकारासाठी दीपक तात्या पार्टी यांच्याकडून 500 रुपयांचा पुरस्कार असणार आहे. सचिन दादा कळंबे भारत सहकारी बँकेचे, तसेच तुषार दादा कोंडाळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते, या दोघांना विनंती की आपण मंचकावर यायचे. सचिन कळंबे भारत सहकारी बँक, त्याचसोबत तुषार दादा कोंडाळकर राष्ट्रवादी युवा नेते. सुरेख फटका मारला, कोणी सांगू शकणार नाही. चेंडू जाईल स्क्वेअर लेगच्या दिशेने अगदी वेगात 4 धावांसाठी. खातं उघडलंय मात्र 4 धावांनी पहिले 3 चेंडू निर्धाव गेल्यानंतर 1 खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला. शॉर्ट पिच चेंडू आणि चौकार. सचिन कळंबे भारत सहकारी बँक, तसेच तुषार दादा कोंडाळकर राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते यांचं देखील इथे आम्ही स्वागत करतोय. अप्रतिम गोलंदाजी, काय गोलंदाजी केली या गोलंदाजांनी. 1, 2, 3, 4 निर्धाव चेंडू टाकलेत. एक चौकार जरी त्यांनी खर्च केला असला तरी इतर 4 चेंडू मात्र अगदी व्यवस्थित टप्प्यावर टाकलेत. या स्पर्धेचा सगळ्यात यशस्वी गोलंदाजांपैकी एक एक उत्कृष्ट ऑलराऊंडर का म्हणून सतीश यांच्यासाठी षटकार मारल्यास 500 रुपयांचा पुरस्कार असणार आहे. मात्र गोलंदाजी अप्रतिम होते. 1 षटक 4 धावांनी 1 गडीबाद हा गोलंदाज आपल्या संघासाठी सगळ्यात महत्वाचा खेळाडू ठरतोय. शिवाजी दादा वाडकर यांना मी विनंती करतोय. यांचा सत्कार इथे केला जाईल. शिवाजी दादा वाडकर तुमची उपस्थिती तुमचं प्रेम असंच अबाधित राहू दे हीच विनंती. शिवाजी दादा वाडकर साहेब
धन्यवाद सर, तुमच्या सारखीच मंडळी आमच्या या कार्यक्रमाला शोभा द्या. तुमचं प्रेम पंकज दादांबद्दल असणारे तुमचं तुमची आपुलकी सातत्याने अशीच राहू दे. तुमचं आमच्याबद्दल असणारं मनात असणारं जो प्रेम आहे ते सातत्याने आणखीन वाढत राहू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मॅचकडे वळूया. दोस्ती ग्रुप सध्या तरी पहिल्या षटका अखेर जबरदस्त पोझिशनमध्ये 4 धावांवर जाऊन पोहोचली आहे. WPL वाई प्रीमियर लीग 2022 आज खूप सामने झाले, 2-3 महत्वाचे सामने झाले, ज्यात मोठमोठे खेळाडू एकमेकांसमोर होते. सतीश सनस त्या सरस ठरला, विशालचा संघ देखील एका मोठ्या टीमसमोर होता, त्यात शरदची कामगिरी निर्णायक ठरली होती. क्या बात आहे, रिव्हर्स मारल्याचा प्रयत्न स्कूप केलाय, जे चेंडू जातोय, 2 धावा करणार माफ करा, अप्रतिम फटका चेंडू जाईल, अप्रतिम क्षेत्ररक्षण तिकडे 2 धावांवर सीमित करतोय समोरच्या संघाला. प्रमोद दादा निंबाळकर यांच्याकडून तुषार मांढरेसाठी 1000 रुपयांचा पुरस्कार असणार जर त्यांनी ती हॅट्रिक मिळवली. त्याचसोबत गौरव बर्दे, अमित काशिवडे, निलेश सुर्वे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक, 2000 रुपयांचं पारितोषिक, असे तर 3 विकेट्स त्यांनी घेतले. हॅट्रिक नसले तरी चालतील, 3 विकेट्स घ्या आणि 2000 रुपये मिळवा. अप्रतिम शॉट चेंडू चाललाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या दिशेने, 500 रुपये मिळता मिळता त्यांचा आपण निर्णयाची वाट पाहूया. फलंदाज बाद होऊन आपल्या तंबूत परत. सुनील दादा वाडकर सर या, खूप उंच गेला चेंडू, खूप उंच जातोय चेंडू, जाईल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. आणखीन एक चांगली कॅच, 2 चेंडू आणि 2 विकेट्स, मात्र ते 2000 रुपये धोक्यात येताना दिसत आहेत खरे. हॅट्रिक प्रमोद दादा निंबाळकर यांच्याकडून 1000 रुपयांची, त्याचसोबत जर 3 विकेट्स मिळवली तर अमित कासुर्डे, गौरव बर्दे आणि निलेश सुर्वे यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक. मात्र त्याच दिशेने हा गोलंदाज चाललाय खरा. 3000 रुपयांचा पुरस्कार मिळेल, महत्वाचं म्हणजे 3रा विकेट देखील मिळेल. हॅट्रिक मिळत होते का बघा, खराब चेंडू, हॅट्रिक नाही षटकार आणि तो स्वागत करेल त्या हॅट्रिकचा. अप्रतिम शॉट, 6 धावा. हॅलो, चौदा
हॅलो हॅलो सुरू असलेला सामना दोस्ती इलेवन वर्सेस रायरेश्वर. प्रथम क्षेत्ररक्षण करतोय तो दोस्ती इलेवन संघ आणि फलंदाजीच्या स्वरूपात आपणास दिसतोय तो रायरेश्वर इलेवन संघ. तिसरा षटक गतिशील फ्रॉम दोस्ती ग्रुप आणि हा स्ट्रेट ड्राईव्हला मारलेला चौकार. धावसंख्या झाली आहे ती 22. अक्षय चोरट गोलंदाजी मध्ये माहिर असलेला हा गोलंदाज अक्षय चोरट पुन्हा एकदा अरे तर तिकडे सगळं जरा थोडस सरळ ना बाळा तिकडे काय तुम्ही ट्रेन मध्ये बस सरळ बसले सरळ तिकडे जरा हो सगळं दिसतंय सगळं दिसतंय सगळं दिसतंय ते हे नाही आता काय बोलत ए ए आकाशचा फुटला चेंडू पुन्हा आता सामना करेल तो रायरेश्वर इलेवन संघाचा फलंदाज. या ठिकाणी आमच्या विनंतीस मान देऊन आणि उतुंग असा षटकार आपणास पाहावास मिळतोय. स्ट्रेट डावला मारलेला मंचाच्या वरचा हा उतुंग असा षटकार फ्रॉम रायरेश्वर इलेवन संघ बॅट्समन सूरज. या ठिकाणी सुभाष मोरे साहेब सुभाष मोरे साहेब यांचं या मंचावरती आगमन झालंय. त्याचप्रमाणे दत्ता शेठ मालुसरे यांचंही या ठिकाणी आगमन झालंय. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन हार्दिक आभार. पुन्हा एकदा लेग साइडला मारला चेंडू आणि उतुंग असा षटकार. धावसंख्येत पुन्हा एकदा 7 धाव्याने भर. सूरज वाडकर वन मॅन आर्मी फ्रॉम रायरेश्वर इलेवन. आतापर्यंत दोन उतुंग असे षटकार घेतले ते सुरेश. चांगल्या प्रकारची दोस्ती इलेवन चांगल्या प्रकारचं नियोजन या ठिकाणी आपणास पहावयास मिळतंय. ते वाई प्रीमियर लीग 2022 पर्व चौथे. कालपासून या स्पर्धेसाठी भरपूर अशा मान्यवरांची मानद्याळी आपण पाहत आहोत. अशाच प्रकारे आज या स्पर्धेला आलेले सुभाष दादा यांचं या मंचावरती हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे दत्ता शेठ मालुसरे व त्यांच्यासोबत आलेले सर्व सहकारी या सर्वांचं या वाई प्रीमियर लीग 2022 पर्व चौथे या मंचावरती हार्दिक शिवस्वागत. पुन्हा एकदा पुढील षटक टाकतोय तो किशोर निकम. किशोर दादा निकम एक चांगला राईट हँड बॉलर. पुन्हा एकदा सामना करेल तो सूरज वाडकर. पुन्हा एकदा ऑफ साईडला मारा चेंडू एकदा पूर्ण बाउंड्रीच्या दिशेने धावत असलेला चेंडू आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारचं होत आहे ते दोस्ती ग्रुप संघाकडून. आणि मला वाटतं या ठिकाणी 3 धावा घेतल्यात त्या रायरेश्वर इलेवन संघाच्या फलंदाजाने. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट्स बनावी लागेल ती रायरेश्वर इलेवन या फलंदाजातून. आपली गावठी होती प्रोफेशनल आहे पार्ट टाइम आहे ते कॉमेंट्री इंग्लिश मध्ये चांगले करतात मराठीपेक्षा. सूरज वाडकर यांना पुन्हा एकदा पारितोषिक आलंय 500 रुपयाचं. विशाल दादा चोरगे अष्टपैलू क्रिकेटर पुन्हा एकदा फुडला चेंडू सामना करेल तो सूरज वाडकर. किशोरदा निकम काव कॉर्नर मला मारला चेंडू पुन्हा एकदा एकदा पूर्ण उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते दोस्ती इलेवन या क्षेत्ररक्षकाकडून. पंचांकडे अपील बघताना किशोरदा निकम
पंच आपला निर्णय द्यायचा आहे। गोंधळ करता लोक इतना तो कुठे गेले रे कुठे पाय खाली ठेवले वे जेव्हा चाललो होतो मी। चला पंच या ठिकाणी विकेट मिळालाय तो किशोर निकम उत्कृष्ट गोलंदाज। जर रायरेश्वर इलेवन हा संघ जिंकला तर गणपतचे सनस स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा यांच्याकडून या ठिकाणी खास पारितोषिक आले 5000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आले ते सनस स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा गणपत शेट सनस रायरेश्वर इलेवन हा संघ जर जिंकला तर नक्कीच आपणास 5000 रुपयाचं पारितोषिक मिळणार आहे। पुन्हा एकदा किशोर दादा निकम आपल्या गोलंदाजीचा पुढचा चेंडू टाकतील सामना करेल तो सूरज वाडकर। आतापर्यंत उत्कृष्ट असे षटकार घेतलेत ते सूरजनं। पुन्हा एकदा उंच मारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी झेलबाद होतोय तो सूरज। उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावल्या गेलती किशोर दादा निकम यांच्या गोलंदाजीवरती। धावसंख्या स्थिर सूरज वाडकर मला वाटते नवीन रायझिंग स्टार असेल तो वाय पश्चिम भागाचा। 7 चेंडू 29 धावांचं मापक धावा या ठिकाणी केल्या त्या सूरज वाडकर यांनी। जबरदस्त खेळी आपणास पाहावयास मिळाली ती सूरज वाडकर यांच्याकडून। नवीन स्ट्राइकचा फलंदाज रोहन वाडकर मुंबईमधून खेळणारा हा राइट हैंड बैट्समन गोलदेवळ मित्रमंडळाचा उपाध्यक्ष। किशोरचा पुढला चेंडू सामना करेल तो रोहन राइट हैंड बैट्समन। पुन्हा एकदा स्ट्रेट डावला चेंडू आणि हा षटकार। रोहन वाडकर बेस्ट बैट्समन षटकार किंग लेदरचा झाला अनुभव आहे असा रोहन वाडकर पहिल्याच चेंडूवरती षटकार। सतीश सनस दोस्ती इलेवन संघ जर जिंकला तर 10000 रुपयाचं पारितोषिक सतीश सनस। स्कोर झालाय तो 52 रायरेश्वर इलेवन संघ। पुन्हा एकदा अपसाइड मारा चेंडू एक धाव पूर्ण दुसऱ्याच्या प्रयत्नात आणि दुसरी धाव पूर्ण मिळते या ठिकाणी रायरेश्वर इलेवन संघाला। रोहन वाडकर फ्रॉम रायरेश्वर इलेवन। पुन्हा एकदा या ठिकाणी पारितोषिक देण्यात आले ते सतीश सनस दोस्ती ग्रुप इलेवन संघ जर विजय ठरला तर सतीश सनस यांच्याकडून 10000 रुपयाचं पारितोषिक। नक्कीच तुंबळ युद्ध लढलं या ठिकाणी रायरेश्वर इलेवन वर्सेस दोस्ती इलेवन या संघांमध्ये। किशोरचा पुढला चेंडू पुन्हा एकदा स्ट्रेट डावला मारा चेंडू एक धाव पूर्ण उत्कृष्ट रनिंग म्हणावल्या गेल ती दोस्ती इलेवन या क्षेत्ररक्षकाकडून। दोन धावा पूर्ण उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट्स म्हणावल्या गेल ती रोहन आणि रायरेश्वर इलेवन संघाचा फलंदाज। धावसंख्या झाली ती 56 लॉस ऑफ 4 विकेट्स 24 चेंडू 57 धावांचं मापक आव्हान ठेवलंय ते रायरेश्वर इलेवन संघानं दोस्ती इलेवन संघासमोर।
जर रायरेश्वर इलेवन संघ जिंकला तर सनस स्पोर्ट्सचे सर्व सभा गणपत शेठ सनस यांच्याकडून 5000 रुपयाचं पारितोषिक, तर दोस्ती इलेवन संघ जर जिंकला तर सतीश सनस यांच्याकडून 10000 रुपयाचं पारितोषिक। एकापेक्षा एक सरस असे खेळाडू, एकापेक्षा एक सरस असे युवा उद्योजक इन वाई वेस्टर्न झोन वाई तालुका। सुरू असलेला सामना रायरेश्वर इलेवन वर्सेस दोस्ती इलेवन। पुढील होणारा सामना नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होणार आहे, तो सरकार इलेवन वर्सेस मीना स्पोर्ट इलेवन। सरकार इलेवन भगवान ढवळे, मीना स्पोर्ट इलेवन अर्जुन गोळे। पुन्हा एकदा आपणास तुंबळ युद्ध पाहावयास मिळणार आहे ते सरकार इलेवन वर्सेस मीना स्पोर्ट। चला कर्णधार भगवान ढवळे, अमित बॉन्ड यानंतर होणारा सामना सरकार इलेवन वर्सेस मीना स्पोर्ट इलेवन। या दोन्ही संघांचा नाणेफेकीचा कौल करतील ते आमच्या कोपकर्ण नगरीतील समाजसेवक आदरणीय सुभाष मोरे साहेब। कॉइन अजित वाडकर, अजित कॉइन कॉइन ज्या कॉइनची खासियत म्हणजे एका साईडला दोस्ती ग्रुप, एका साईडला डब्ल्यू पी एल। आपणास मागायचं आहे ते दोस्ती ग्रुप किंवा डब्ल्यू पी एल वाई प्रीमियर लीग दोस्ती ग्रुप। सुरू असलेला सामना रायरेश्वर इलेवन वर्सेस दोस्ती इलेवन। एक तुंबळ युद्ध आपणास पावर्स मिळतंय ते या ठिकाणी। या ठिकाणी आपणास सरकार इलेवन वर्सेस भगवान, सरकार इलेवन वर्सेस मीना स्पोर्ट। सरकार इलेवनचे कर्णधार आहेत ते भगवान ढवळे आणि अमित बोंड। सरकार इलेवन वर्सेस मीना स्पोर्ट। दोन्ही चांगल्या प्रकारचे संघ सरकार इलेवन मीना स्पोर्ट्स। नाणेफेकीचा कौल करतात ते मोरे साहेब, अमित बॉन्ड मागतील मीना स्पोर्ट्सचे कर्णधार। चला नाणेफेकीचा कौल करायचा आहे मोरे साहेब। आणि या ठिकाणी छापा मिळाला आहे आणि सरकार इलेवन नक्कीच आपण वारंवार पाहत असतो सरकारच जिंकतंय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सरकार जिंकलेलं आहे सरकार इलेवन संघ। भगवान ढवळे आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण। नक्कीच क्षेत्ररक्षण असेल, परंतु आपल्या समोर जो संघ आहे तो मीना स्पोर्ट, ज्या संघाचा कर्णधार स्वतः मुंबई पोलीस अमित बॉन्ड आहे, ज्याची खासियत आहे ती षटकार किंग म्हणून आहे। तर तुम्ही काय आपलं आयोजन काय असेल? काय नाही, कमीत कमी धावसंख्या रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल त्यांना। तरी चार ओव्हरमध्ये आपण किती धावांचा डोंगर उभा करण्यास त्यांना रोखाल? 40 ते 45 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल नक्कीच। या ठिकाणी फलंदाजी आली आहे ती अमित बॉन्ड मीना स्पोर्ट या संघाला। तरी आपण किती धावांचा डोंगर या सरकार इलेवन या संघासमोर ठेवाल? 50+ धावा करण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद। चला मान्यवरांनी मंचावर उपस्थित राहायचंय एक मिनिट। या ठिकाणी गोपकर्ण नगरीतील समाजसेवक ज्यांचं 24 तास आमच्या वाई तालुका पश्चिम भागाला राजधानी साताराला नेहमीच अग्रगण्य मदत असते, आर्थिक मदत असेल, सामाजिक क्षेत्र असेल, सहकार क्षेत्र असेल, तर आपण या आयोजनाबद्दल 2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करायचंय। धन्यवाद। वाई प्रीमियर लीग सन 2022 सालावाप्रमाणे आमचे सहयोगी मित्र, जीवलग मित्र, आमचे मार्गदर्शक दादा पंकज दादा यांनी अतिशय खूप असं सुंदर नियोजन आणि सर्व क्रिकेट रसिकांचं मन जिंकून घेणारे आमचे पंकज दादा सुंदर असं वाई प्रीमियर लीगचं या ठिकाणी
क्रिकेटचं नियोजन त्यांच्या हातून घडून आलेलं आहे. मी आणि माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं दादांना पुढील वाटचालीस आणि दरवर्षी याचप्रमाणे आपण सामने या ठिकाणी भरवत राहा अशी ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण हो ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि आपण आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आम्हाला सन्मानित केलं आणि या दोन्ही संघाच्या टॉसचा मान आम्हाला दिलात. टॉस विनिंग संघाचं स्वागत, दोन्ही संघांना भरपूर शुभेच्छा. या ठिकाणी पंकजदादांचं क्रिकेटचंच नाही तर सामाजिक क्षेत्रातलं जे कार्य आहे ते अतिशय सुंदर आहे आणि नावाजण्याजोगं आहे. आमच्या दादांना अशाच भरपूर भरपूर शुभेच्छा देतो आणि अशीच त्यांच्या हातून क्रिकेट प्रेमिकांची सेवा घडो अशी त्यांना सदिच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मोरे साहेब, आपण मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. मी संतोष मिडगावकर सर यांना विनंती करतो आपण समालोचन करायचं आहे. अप्रतिम फटका, चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून निघून जाईल का? क्षेत्ररक्षक तिथे चेंडू मागे, चांगलं क्षेत्ररक्षण करतो आपल्या संघासाठी काही धावा वाचवतोय. अप्रतिम सुरेख कामगिरी केली. या ठिकाणी खास गावावरून आलेले भिकू सनससाहेब यांचंही या मंचावरती हार्दिक स्वागत. भिकू सनससाहेब त्याचप्रमाणे DM सनस व आलेले सर्व सहकारी या सर्वांचं या मंचावरती हार्दिक स्वागत. धाव झाल्यात त्या 8 फलंदाजी करतोय तो दोस्ती ग्रुप. हा चेंडू बॅटची कट घेऊन जाते, उंच जातो चेंडू मागच्या दिशेने. अप्रतिम झेल सुटतोय, बहुतेक त्यांना झेल घेतला गेलाय. सुरेख झेल सोपी नसते ज्यावेळी आपण मागच्या दिशेने धावत जातो. कपिल देव निखंजनी देखील असाच कॅच मिच विकेटमध्ये घेतला होता. विवियन रिचर्डसन त्या मॅच नंतर पूर्ण मॅचच पालटली गेली होती, तर बॅटनी बॉलनी नव्हे तर कपिल देवच्या कॅचने ती मॅच जिंकून दिली होती. महत्वाचा फलंदाज जो तुफान फॉर्मात होता किरण, बाद होऊन आपल्या तंबूत परत. आसरे गावचा तो ओपनिंग फलंदाज. एक षटक 8 धावा आणि किरणला माघारी परतावं लागेल. 4 दुहेरी धावा खेळला होता किरण, चौकार लागला नव्हता. किंबहुना मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद होऊन आपला तंबूत परत. बघा सामना कितीचा आहे तर 4 षटकांचा सामना, म्हणजे झटपट प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असणार आहे. म्हणजे तुम्ही 2-3 चेंडू जरी वाया घालवल्यात म्हणजे जवळजवळ त्यातले आपण 20% चेंडू आपण फुकट घालवतोय. प्रत्येक षटक हे 25-25% प्रमाणे तो खूप महत्त्वाचा भाग असणार आहे. एक षटक जरी तुम्ही अप्रतिम कामगिरी केली तरी तुमचा संघ चांगल्या परिस्थितीत जाऊ शकतो. एक षटक 8 धावा, 1 overs 8 runs फॉर द लॉस ऑफ किरण. रायरेशन 11 वर्सेस दोस्ती ग्रुप. दोस्ती ग्रुप सातत्याने चांगली कामगिरी करत आलाय, मात्र त्यांचा सपोर्टचा जो सिस्टम आहे तोच खूप महत्वाचा आहे. ही मॅच महत्वाची असणार आहे. दोस्ती ग्रुप सकाळच्या सत्रात विशालच्या एका जबरदस्त संघाला त्यांनी पराभूत केलं होतं. त्यानंतर रायरेश्वरचा संघ चांगली कामगिरी केली, पहिलं षटक अतिशय अप्रतिम टाकले, अगदी योग्य लाईन लेंथवर. खूप अधिकचा वेळ घेतला जातोय फिल्डिंग सजवण्यात, चेंडू पडण्यात. पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये खूप अवकाश निघून गेला आहे. 8 धावा झाल्यात वाई प्रीमियर लीग 2022. लेग ब्रेक चेंडू, परंतु लेग ब्रेक चेंडूला कनेक्ट केलाय 6 धावांकरता अप्रतिम फटका. बाहेर निघणाऱ्या चेंडू सुरेख चेंडू, मात्र त्या चेंडूला त्या पट्ट्यात घेऊन समोरच्या दिशेने लॉंग ऑफच्या दिशेने मारणं षटकार. खूप कठीण शॉट. सूर्यकुमार यादव या पद्धतीचे शॉट्स मारतो, समोरच्या दिशेने असेल, फ्लिक असेल किंवा त्याचा कव्हर ड्राईव्ह, ही त्याची स्पेशालिटी आहे. लेग ब्रेक गोलंदाजीला षटकार मारणारा फलंदाज सूर्यकुमार यादव हा नो घोषित केला आहे पंचांनी आणि गोलंदाजाच्या शैलीमुळे थ्रोमुळे.
नियम काय आहे जर थ्रो गोलंदाजीला म्हणजे गोलंदाजी थांबवणे देईल राईट पेनल्टी धावा किती आहेत कमिटी एकूण तीन धावा इथे तीन धावांनी दंडित केल्या जाईल नऊची आणि दोन धावा पेनल्टीच्या तर विशाल पंचे यांच्या माहितीनुसार जर तुम्ही गोलंदाजी जर नो थ्रोमध्ये आक्षेपार्ह गोलंदाजी केली तुम्हाला त्यानंतर गोलंदाजी करायची मुभा नाही धावसंख्या झाली ती 17 पहिल्या चेंडूवर लगावला गेलेला जो षटकार आणि त्यानंतर भेटलेल्या त्या तीन बोनस धावा नोच्या स्वरूपात पण फलंदाजी तुफान चालले धावसंख्या झाली ती 17 वाई प्रीमियर लीग मध्ये खूप महत्वाची मॅच रायरेश्वर विरुद्ध दोस्ती ग्रुप सगळ्यात जास्त समर्थक असणारी सगळ्यात जास्त रोख पुरस्कार जिंकणारा संघ मग याच करतो मी बरोबर की सन स्पोर्ट्स इतके मोठे पुरस्कार का लावत आहेत मंथन इलेव्हन इतके मोठमोठे पुरस्कार का देतात कारण या सामन्यावर बारीक लक्ष असणारे मंथन इलेव्हन अमित दादा वाडकरांचा संघ आणि सन स्पोर्ट्स विशालचा संघ देखील की जर या संघाने समोरच्या संघाला पराभूत केले तर तीन संघ असे होतील की त्यांचे विजय समसमान होतील हा खराब चेंडू पुरेपूर समाचार घेतलाय चेंडू जाते सहा 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 धावांकरता अप्रतिम षटकार सध्या तरी सातव्या आसमानावर असतील कारण त्यांचे फलंदाज तुफान फलंदाजी करतायत फ्लॅट मारलेला कोणी सांगू शकणार नाही चेंडू डोक्यावर निघून जाईल चार धावान करता डीजे दोन धावान करतात मारे वाती प्रदीप रनिंग बिटवीन द विकेट एक दोन तीन धावा मिळतोय शरद तीन धावांनी धावसंख्या मुसंडी मारून पोहोचते ती आता 30 वर पहिल्या षटकात अप्रतिम गोलंदाजी केल्यानंतर दोन्ही संघ म्हणजे मंथन इलेव्हन आणि विशालचा संघ सन स्पोर्ट्स दोघांच्या आशा प्रज्वलित झाल्या असतील मात्र ज्या काही छोट्या मोठ्या आशा प्रज्वलित झाल्या त्या संपूर्णपणे मावळल्या असतील शरदच्या तुफानी ऑलराऊंड कामगिरीमुळे शरद मात्र थांबणार नाही आहे शरदकडून चौकार षटकारांचा अक्षरशः वर्षाव होतोय हा एक फलंदाज आहे कसा खेळाडू आहे की ज्याचे जे शेअर्स आहेत कंपनीचे ते अगदी रिलायन्स सोडा बिटकॉईन सारखंच त्याची ॲक्च्युली पॉवर त्याची वाढत चाललेली आहे त्याची किंमत वाढत चालली आहे शरद मात्र या स्पर्धेचा एक सगळ्यात उपयुक्त खेळाडू ठरताना दिसतोय धावसंख्या झाली ती 30 शरद मार रहा है
और बहुत बुरी तरह से मार रहे हैं, छह के बाद फिर एक छह शरद कोंडा से। तर एकाचा श्रेय दुसरा घेऊन जातो, काय तर सांगता येत नाही कधी कोण कुठे जाईल। मारतोय हरीश आणि नाव होतंय शरदचं, दोघेही एकाच गावचे रेनावळेचे, मात्र आपल्या गावाचं नाव मोठं करतात, आपल्या खेळाने आपल्या स्वतःचं नाव मोठं करतात, वाई प्रीमियर लीगचं नाव उंचावत आहे। 36 धावा झाल्या, 36 रन्स। अप्रतिम शॉट, हा देखील चेंडू जाईल, वन बाउंस चौकार। हॅलो चेक, यांचा दोघांचा विकेट घेतला तरच तुम्ही हा सामना जिंकू शकता, तुम्ही यांना थांबवू शकणार नाही आहे, तुम्ही यांना तुम्हाला यांना आउटच करावं लागेल। तर यांना रोखणं कठीण आहे, मात्र यांना बाद करणं सोपं जाईल। एका बाजूला शरद, दुसऱ्या बाजूला हरीश, दोन्ही बाजूने तुफान फलंदाजी होते। शरद कोंडाळकर यांच्यासाठी आणखीन 500 रुपये एकाच खात्यातून दुसऱ्या खात्यात जात आहेत, सेव्हिंगमधून करंटमध्ये। काय दादा, छोट्या बंधू मोठ्या बंधूसाठी किस्से उघडताना खूप कमी वेळा दिसतात, पण आकाशजी कोंडाळकर खूप खुश असतील, कारण त्यांचा मोठा भाऊ मोठी कामगिरी करतोय। अप्रतिम गोलंदाजी केली आहे, जोरदार अपील केली जाते, मात्र गोलंदाज हा चांगला दिसतोय। हा गोलंदाज आपल्या संघाला या सामन्यात परत घेऊन येण्याच्या जिद्दीने उतरलेला दिसतोय। 11 चेंडू आणि 16 धावा, मात्र त्यांनी आपली रणनीती बदलली, तर बऱ्याच वेळा रणनीती बदलल्यानंतर आपण अडचणीत येतो। बघा, गाडी चौथ्या गिअरमधून परत पहिल्या गिअरमध्ये आणणं कठीण होते पटकन, म्हणून जी गिअरमध्ये त्याच गिअरमध्ये फलंदाजी करणं गरजेचं आहे। ज्यावेळेला आपण आपली रणनीती बदलतो, एखादी चांगली गोष्ट असेल त्याच्या विपरीत काहीतरी करायला जातो, त्यावेळी आपण अडचणीत येतो। 11 चेंडू आणि 16 धावा, त्याच टेम्पोनी त्याच पद्धतीने एकाने तरी खेळ करायला हवा, म्हणून तरच दोस्ती ग्रुप हा सामना सहज जिंकू शकेल। येस, त्याच टेम्पोनी त्याच ताकदीने त्याच दिमागाने षटकार, वॉ शॉट, 6 रन्स। आणि हीच लहान मंडळी मंडळी खरं तर त्यांना क्रिकेटमध्ये खेळायला असायला हवं, ज्या मूल माणसानं घरी बसायचंय मॅच बघायचंय ते क्रिकेट खेळतात, आणि लहान मंडळी त्यांना मात्र नाचावं लागतं मैदानाच्या बाहेर, तीच मोठी शोकांतिका। कारण 30+ वाले बहुतेक खेळाडू असतात, आणि जे 15 ते 20 मध्ये जे खेळाडू असतात, मात्र त्यांना त्या कम्प्युटरसमोर त्या अभ्यासासमोरच बसावं लागतं। करिअर पहिलं, नोकरी पहिली, व्यवसाय पहिला, आणि नंतर मात्र क्रिकेट असायला हवं। अप्रतिम गोलंदाजी, काही दिवसांपूर्वी मागच्या आठवड्यात लेदर क्रिकेटचं मी समालोचन करतो यूट्यूबवर, तर त्यावेळेला प्रवीण तांबे जे राजस्थान रॉयल्सचा खेळाडू होता
त्याची एक छोटीशी त्याच्यासोबत 15 मिनिटं बोलण्याची संधी मिळाली होती. आणि प्रवीण तांबे त्याच्यासमोर एक चित्रपट देखील बनतोय. एक असा खेळाडू की त्यांनी 42 वर्षाचा असताना पहिल्यांदा IPL खेळला. माणूस खूप मोठा आहे परंतु अगदी प्रेमळ आहे आणि अगदी जमिनीला रुकले. त्यांनी सांगितलं मी खूप अडचणींना सामोरा गेलो, क्रिकेटमुळे आयुष्य बर्बाद झालं, मात्र त्याच क्रिकेटने त्याचं आयुष्य घडवलं देखील. अगदी तुमच्यासारखेच तो सामने देखील खेळायचा, लेदर क्रिकेट सॉरी टेनिस क्रिकेटमध्ये तो खेळायचा, प्रत्येक मोठे सामने खेळला आहे तो. आणि तोच खेळाडू सगळ्यांसाठी प्रेरणा राहिला आणि अगदी जमिनीवर पाय होते त्याचे ज्यावेळी तो माझ्याशी बोलत होता. त्याच्यावर एक चित्रपट येतोय काही दिवसांनी, कौन प्रवीण तांबे, श्रेयस तळपडे त्या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे, तर जरूर पहा कौन प्रवीण तांबे. आणि श्रेयस तळपडेची ती मूवी आहे, क्लास ॲक्टिंग केली आहे, ट्रेलर पाहिला तर तुम्हाला खूप आवडेल. प्रवीण तांबे राजस्थान रॉयल्सचा खेळाडू, मुंबईचा खेळाडू, टेनिस क्रिकेटमधला खेळाडू की जो 42 वर्षापर्यंत त्याला संधी मिळाली नव्हती आणि नंतर जवळपास 85च्या जवळ गेला त्यावेळी त्यांनी मुंबईच्या संघातून स्पिनरची कामगिरी केली, आसामच्या संघातून रणजी क्रिकेट खेळला. म्हणजे आपलं स्वप्न आपल्या गाठीशी बांधून त्याच्या मागे लागणं खूप गरजेचं आहे. वय फक्त आकडा आहे. अप्रतिम गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी सामन्यामध्ये आपल्या संघाला ठेवण्याचा प्रयत्न दिसतोय. जिद्द दिसते, चिकाटी दिसते, मात्र समीकरण काय आता बघा. 6 चेंडू आणि धावा जमवायच्या आहेत त्या 8. 6 चेंडू 8 धावा, मंथन 11, सन स्पोर्ट्स 2 गे ही अगदी थोडा थोडा आशा का असते ना, पण आशा असतील. दोस्ती ग्रुप बघा, 1-2 चांगले चेंडू, सुनील दादा वाडकर खुश असतील. जितेंद्रजी सोरट यांना विनंती करतो की आपण स्टेजवर यायचंय. सुनील दादा वाडकर मंथन 11 चे, अमित वाडकर मंथन 11 चे, खूप मोठे स्टार्स आहेत. मंथन विशाल मंथन 11 चे, अमित वाडकर तसेच सन स्पोर्ट्सचे विशाल. तर विशाल आणि अमित या स्पर्धेत जर त्यांना आपल्याला पाहायचं असेल, त्यांचं आव्हान जिवंत राहणं असेल, तर सगळीच दारोमदार या गोलंदाजांवर आहे. 6 चेंडू 8 धावा, जरी षटकार लगावला गेला असला तरी काय सुरेख गोलंदाजी केली आहे. मी विनंती करेन विशाल वाडकर आपली बेकरी ग्रुप प्रोप्रायटर, त्याचसोबत विनोद वाडकर टायगर ग्रुप, अमित वाडकर समाजसेवक वैगाव, या सगळ्यांना आपण इथे यायची. पहिल्या 2 चेंडूंमध्ये जर षटकार मारला तर शरदला 500 रुपयांचा पुरस्कार असणार आहे. दीपक दादा पार्टी यांच्याकडून रोहनने जर गोलंदाजी करून ही मॅच काढली तर त्यांना 2000 रुपयांचं पारितोषिक असणार. पहिल्या चेंडूवर 6 धावा विशाल. येऊ नका क्रिकेटच्या बेसिक बर. दोस्ती ग्रुप तुमचा जल्लोष व्यक्त करा, सगळ्या गोष्टी करा, मात्र नियमांचं उल्लंघन कुणीच करू नका. जोश व्यक्त करा, जल्लोष व्यक्त करा. नाथ हॅलो हॅलो दोस्ती ग्रुप विजयी अप्रतिम काल फलंदाजी केली, हरीशनी अप्रतिम फलंदाजी केली होती, शरद